एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी मी इथे पालकची पानं एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही घालून घ्यायची आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा पालक एकदम बारीक अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे ही मी इथे बनवून घेतली आहे इथे मी दोन कप पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आत्ता आपण जी पालकची पेस्ट बनवून घेतली ती पालकची पेस्ट यामध्ये घालायची आहे सुरुवातीला सगळी एकदम न घालता मी अगोदर थोडीशी ही पेस्ट घातली आहे आता यामध्ये बाकीची राहिलेली सगळी पेस्ट घालून हे सगळं मी मिक्स करून घेते आहे आणि यामध्ये लागलं तर आपल्याला पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे ही पेस्ट अजून पुरेशी नाही आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याची मऊसूत अशी इथे मी कणिक मळून घेतली आहे आता ही मळून घेतलेली कणिक एक पाच मिनिटे आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायची आहे इथे मी आपण चपातीसाठी जशी कणिक मळून घेतो अगदी तशीच मौसूद अशी कणिक मळून घेतली आहे यातला एक आपल्याला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे पाच मिनिटे झाली आहेत ही देखील कणिक आपली छान भिजली आहे यातला पण आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे इथे मी पोळपाटावरती एक हिरवा गोळा ठेवलेला आहे त्याच्यावरती कणकेचा गोळा ठेवायचा पांढरा परत त्याच्यावरती आपल्याला हिरवा गोळा ठेवायचा आणि परत त्याच्यावरती एक कणकेचा गोळा ठेवून याच्यावरती गहू पीठ लावून हे आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे मुलांनाच काय तर मोठ्यांना देखील आवडेल अशी ही एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसणारी अशी रेसिपी आहे एकदम साधी सोपी आहे बनवायला देखील चपातीसारखी पण थोडीशी जाड अशी मी इथे ही लाटून घेतलेली आहे आता इथे मी एक कटर घेतलाय याने आपल्याला अशा शेपमध्ये हे कट करून घ्यायचंय हे कट केल्यानंतर अशा पद्धतीने याचं आपल्याला रोल बनवून घ्यायचं आहे या सगळ्या पट्ट्यांचे असेच आपल्याला रोल बनवायचे आहेत हे सगळे रोल बनवल्यानंतर इथे मी हे रोल मधून कट करून घेते या पद्धतीने हे आता आपल्याला थोडंसं अशा पद्धतीने चपट करून घ्यायचं आहे आणि असेच बाकीचे देखील बनवून घ्यायचे आहेत याच्यावरती आता थोडंसं गव्हाचं पीठ लावून याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे चपातीसारखी जास्ती पातळ लाटायची नाही नाहीतर ही फुगणार नाही थोडीशी जाड अशी मी ही पुरी इथे लाटून घेतली आहे आता ही तळण्यासाठी इथे तेल देखील गरम झालं आहे तेल मीडियम गरम असलं पाहिजे आता यामध्ये ही आपल्याला पुरी सोडून घ्यायची आणि मस्त अशी दोन्ही बाजूनी तळून घ्यायची आहे तेलामध्ये पुरी घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि याच्यावरती थोडंसं चमच्यानी तेल सोडायचं गरम म्हणजे पुरी छान फुकते आता दोन्ही बाजूनी मस्त अशी ही पुरी मी तळून घेतलेली आहे इथे याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या देखील पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत ही पुरी तळायला फारसा वेळ लागत नाही दिसायला खूप सुंदर अशी ही पुरी दिसती आहे कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही या पद्धतीच्या पुऱ्या बनवू शकता कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता अशीच खाऊ शकता चवीला अप्रतिम अशी होते रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ही पुरी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये फक्त दह्यासोबत देखील देऊ शकता चवीला अप प्रतिमाशी अशी होते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवून बघा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद